भिवंडी तालुका के शंकर निवास सिद्धेश्वर मंदिर के पास सरौली पाड़ा में 16 सोमवार कार्यक्रम का आयोजन सुदाम शंकर भोईर, हौसाबाई सुदाम भोईर, आनंद सुदाम भोईर, अस्मिता आनंद भोईर, जयवंत सुदाम भोईर, साधना जयवंत भोईर सहित भोईर परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व भिवंडी पूर्व माजी आमदार रुपेश जी महात्रे, भाजपा व्यापारी अघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष यशवंत सोरे, कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस वीरेन दयानंद चोरघे, डीवाई फाउंडेशन के महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा प्रियंका दयानंद चोरघे, महिला व बाल कल्याण समिति के माजी सभापति दर्शना करसन ठाकरे, शिवनगर चौधरपाड़ा के माजी सरपंच नवनाथ चौधरी, भिवंडी मनपा के ज्येष्ठ नगर सेवक बालाराम चौधरी, समाज सेवक व हरिभक्त पारायण अरुण भोईर सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर व सरौली गांव के सरपंच उप सरपंच व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य नातेवाईक मित्र मंडली व सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शिवलिंग की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। Thank you.
अब आओ किसी ने देखना राजा।
श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा यांचं महात्म्य औचित्य आणि त्या स्थळ आणि वेळेच्या स्नानाचं आणि समोर गायला त्या उपासनेचं पहिलं तत्व आहे कुठल्याही ठिकाणी अगदी ब्राह्मण देवता जरी आले शाय नमः चला पुढे गाणपत्य उपास समोर मला काही महत्वाच्या गोष्टी पुढे सांगायच्या आपले कान आणि मन मला द्याव ही माझी नम्र प्रार्थना ऐका क्रमांक दोन सौरव मोहन महाराज क्रमांक तीन शाक्त नाम शक्तीची महाराष्ट्र मोठा भाग्यवान आहे ते साडे तीन खंड तुलसी दल वाहतात काय वाहतात तुलसी दल नाम तुळशीची पानं वाहतात पण जपून ऐका अत्यंत तादात्म्य ठेवून ऐका ज्या पांडुरंगाच्या पायावरती तुलसी दल वाहतात त्याच पांडुरंगाची महापूजा होतानी पांडुरंगाच्या मस्तकी श्री मुकुटी मात्र बिल्वदल नाम बेलाचंच पान वाहतात हे तत्वज्ञान आहे भगवान श्री पांडुरंगाने आणि महादेवाने आपसातलं एक प्रकारचं नातं काय जपलं पांडुरंगाचे आद्य वारकरी म्हणून आम्ही शिवजींचं शंकराचं भोलेनाथाचं नाव घेतो पण भगवान श्री पांडुरंगाने शिवजींना चक्क आपल्या मस्तकी नाम आधारी डोक्यावरती स्थान द्यावं यापेक्षा पांडुरंगाचं आणि शिवजींचं प्रिय नातं काय परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम आजही जे चार धाम आहे द्वारका एक गुजरात बद्रीनाथ दोन उत्तराखंड जगन्नाथपुरी तीन उडीसा आणि रामेश्वर चार पण या चौथ्या धामाला रामेश्वराला गेल्यानंतर तिथलं गुह्यच कळत नाही रामेश्वराचा अर्थ कसा लावायचा समासाचा अर्थ कसा लावायचा रामस्य ईश्वर हा कि राम इति ईश्वर हा जो रामाचा ईश्वर त्याचं नाव आहे रामेश्वर कि राम ज्यानं पूजन केलं त्याचं नाव महादेव ईश्वर त्याचं सूत्र आमच्या वारकरी संतांनी सांगितलं श्रीराम जय राम जय पहिला श्वास जन्म ठरवणारा तोय शेवटचा श्वास मृत्यू ठरवणारा आहे माझा पुढे Oh,
टिमघर आमच्या कुणाचा तरी वाढदिवस व्हावा त्या निमित्ताने भजन 16 सोमवारचं व्रत उपास। कोण आहे हा एलॉन मस्क ज्यांना ट्विटर फेसबुक अमुक धमुक या गोष्टी ज्ञात आहे ते लगेच सांगतील। जगातल्या उच्चभ्रूच्या जगातल्या मातबर श्रीमंताच्या यादीतलं अव्वल नाव म्हणजे एलॉन मस्क। नक्की चुकलं तर मला सांगा। त्या एलॉन मस्कनं एक विजन पाहिलंय, द विजन ऑफ 2050। 2024 मध्ये आम्ही जगतोय, या 2024 जानेवारी मध्ये जगणाऱ्या माणसाला 2050 मध्ये त्याला कसं जगायचंय त्यानं 2050 स्वप्न पाहिले का नाही पाहू पाहिलं पाहिजे। आपले स्वप्न मोठे असले पाहिजे। त्यानं 2050 मध्ये कसं जगायचंय हे आत्ता ठरवलंय। काय करायचंय त्याला, जसं आम्ही पृथ्वीवर राहतोय, कुणी भिवंडीला, कुणी कल्याणला, कुणी या पाड्याला, कुणी वाड्याला, कुणी संगमनेरला, कुणी अकोल्याला, तसं त्यानं स्वप्न पाहिलंय, मला या पृथ्वीवर या गावावर अमेरिकेत नाही याच्या पलीकडे जायचंय आणि त्या स्पेसमध्ये जाऊन त्या मंगळावरती ग्रहावर वास्तव्य करायचंय। किती 2050 ला मी मंगळावर राहायला गेलेलो असे, परत जाण्याकरता काही 25-30-50-100 दिवस नाही विमानानं नाही त्याला या जमिनीवरून रॉकेट टेक ऑफ करायचंय आणि जमिनीवरून केलेल्या टेक ऑफचं रॉकेट त्याला 20व्या मिनिटाला त्या मंगळ ग्रहावरती पुन्हा लँडिंग करायचंय। ऐका, मी कीर्तनात बोलतोय। त्या मंगळावरती त्याला 15-20 दिवस राहावं वाटलं, कंटाळा आला, तो पुन्हा तिथून रॉकेटनं निघणार आहे आणि अर्ध्या तासामध्ये पृथ्वीवर येणार आहे 2050। ऐका, त्याला रस्त्यावरती अशा गाड्या हव्या आहे। आम्हाला जर रस्त्यानं चालतानी एखाद्या गाडीला PUC ते नसेल काही परमिशन तर कुणीतरी ट्राफिकवाला बोलवतो, 2500 रुपयाचा फाईन मारतो। कुठली तरी गाडी ओव्हर स्पीड न चालली तर आमच्या गाडीला 2000 रुपयाचा फाईन ऑटोमॅटिकली येऊन जातो। बरं पुढे, पण त्या एलॉन मस्क नावाच्या व्यक्तीला अशी गाडी हवी आणि असे रस्ते हवे, त्या गाडीला डिझेलची गरज नाही, त्या गाडीला पेट्रोलची गरज नाही, त्या गाडीला कुठला इलेक्ट्रिकची गरज नाही, ती गाडी रस्त्यावर आपोआप धावणार आहे, तिला कुठला ड्रायव्हर नसणार आहे, सगळं काही यांत्रिक असणार आहे। बरं पुढे पुढे हो क्या बात आहे, त्याला अजून असं स्वप्न दाखवलंय, मी ज्या घरात राहणार आहे त्या घरामध्ये जगातल्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा युक्त असणार आहे, त्या घराला भिंती भिंती असणार आहे, त्या घराला कुठले तरी सोलर प्लॅनेट असणार आहे। पण पुढचं वाक्य आहे का, पुढची घटना आहे का, ज्यानं 2050 विजन दृष्टी आम्हाला दाखवली, त्याच्याच घरा शेजारी त्याचाच कुटुंबातला प्रिय स्नेहीजन, त्या प्रिय स्नेहीजनाचा एकुलता एक मुलगा टावरच्या 22व्या मजल्यावरून उडी टाकतो आणि सुसाईड करतो, यापेक्षा नैतिक पतन आणखी काय असेल। एका बाजूला मंगळावर राहण्याची भाषा करता, डिझेल पेट्रोल शिवाय गाड्या चालवण्याची भाषा करता, कुठलाही ड्रायव्हर शिवाय आम्हाला जगायचंय चालायचंय प्रवास करायचा आहे ही भाषा करता, पण शेजारच्या घरातला मुलगा त्या टावरच्या 22व्या मजल्यावरून उडी टाकतो आणि वयाच्या 25व्या वर्षी ऑफ होतो, त्यापेक्षा दुर्दैव काय। काल परवाला सोशल मीडियाला एक बातमी झळकत होती, दुर्दैवानं पती पत्नीचं विघटन घटस्फोट झाला, दोघही पती पत्नी वेल एज्युकेटेड, हाय एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड, पण त्यांचा इगो अहंकार आड येत होता, पती पत्नीचा घटस्फोट झाला आणि त्या शिकलेल्या उच्च विद्याविभूची स्त्रीनं पत्नीनं 4 वर्षाच्या अपत्याला मुलाला स्वतःकडे ठेवलं, पण कोर्टानं त्या माऊलीला अशी त्या पतीला अशी संमती दिली की त्या 4 वर्षाच्या बाळाला त्या मुलाचा बाप आठवड्याला 15 दिवसाला रविवारी भेटू शकतो, पण ज्याच्यापासून मला घटस्फोट मिळालाय त्या पतीच मला तोंड सुद्धा पाहायचं नाही आणि माझ्या बाळाला सुद्धा भेटू द्यायचं नाही। कोटी रुपयाची कमाई कमवणाऱ्या त्या स्त्रीनं
चार वर्षाच्या बाळाला गोव्याला घेऊन यावं आणि स्वतःच्या चार वर्षाच्या बाळाच्या खांडोळ्या कराव्या आणि त्या बाळाचं प्रेत एका आईनं डिस्ट्रॉय करावं, यापेक्षा नैतिक पतन तरी काय असेल? मला वाटतं हा मातृत्वाला कलियुगात लागलेला कलंक असेल. माणसाच्या माणुसकीचा करीतो मी धावा, पंढरीच्या पांडुरंगा अर्ज माझा घ्यावा. कधीतरी या संतांचं जीवन पहा ना, ज्यावेळी ज्ञानोबारायांच्या अंगावर चिखल फेकला, माती फेकली माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या जोडीमध्ये, या जगानं चिखल माती टाकली तेव्हा ताटी माऊलीनं बंद करावी आणि 14 वर्षाच्या आदिशक्ती ब्रह्मचित्तला मुक्ताई महाराजांनी म्हणावं, माऊली दादा ज्ञानराजा या जगाचा नियमच असा आहे रे, या जगामध्ये भ्रष्टाचार व्यभिचार स्वैराचाराची आग लागली असेल पण तुझ्यासारख्या साधून त्या आगीवरती एकच पर्याय पाठीवर दुसरं काही गोड नाहीच आहे ना. अमृता हुनी मोड अभंगाची पूर्व पीठिका आपल्या कानापर्यंत आणतोय, आणखी गोड सिद्धांत सांगतोय अत्यंत तोला. शुद्ध जनार्दन जनी साधायचं येणाऱ्या, परंतु मला वाटत तरी महाराजांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. व्हिडिओ भगवान की जय.